शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्य कही कही सध्या परिस्थिती संदर्भातील हवामान अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये पुढे काही दिवस काय स्थिती राहील आणि सध्या काय परिस्थिती आहे याविषयीचा हा अंदाज आहे समोरील उपग्रिया छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघतोय अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर नांदेड परभणी लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागात पावसाचं प्रमाण रात्री वाढण्याची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रानुसार भारतामध्ये उत्तर भारतात पश्चिम भारतामध्ये मोठ्या प्रमाणाचं पावसाचं वातावरण आहे म्हणजे मान्सून जो सक्रिय आहे तो गुजरात राजस्थान मध्य प्रदेश पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागामध्ये आहे दक्षिण भारतामध्ये पाऊस कमी झालेला आहे पूर्व भारतातही सध्या पाऊस कमी आहे आणि महाराष्ट्रातही सध्या पावसातोरण कमी झालं आहे कोकण किनारपट्टीला एखाद दुसरी सर येत असली तरी देखील अरबी समुद्रातून पावसाचं वातावरण कमजोर होतं आहे त्यामुळे पुढील दोन तीन दिवस तरी पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी राहण्याची शक्यता आहे वातावरणात खूप बदल होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण चांगलं नसल्यामुळे त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होत नाही आता आपण जर नऊ तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात उद्या पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता दाखवण्यात येते आणि कोकणलाही पाऊस राहणार आहे पण दहा तारखेपासून पावसाचं प्रमाण आपल्याला थोडं कमी होणताना दिसतंय हेच पावसाचं प्रमाण आपल्याला अकरा तारखेला कमी होताना दिसतं आहे उत्तर महाराष्ट्रात थोडंफार पावसाचं तरुण राहील कोकण किनारपट्टीचा पाऊस देखील दहा अकरा तारखेला कमजोर होणार आहे तेच आपण बघतो की बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे परंतु हा पावसाचा फार मोठा खंड नाही ही एक उघडीप आहे वातावरणात थोडा बदल आपल्याला तेरा तारखेला विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून दिसण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल आणि यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण या ठिकाणचा पाऊसही वाढणार आहे जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये आणि कोकणमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोळा तारखेला असण्याची शक्यता आहे अतरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील अठरा तारखेला जोरदार पावसाचं क्षेत्र विदर्भामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागातही ते असणार आहे कोकण किनारपट्टीलाही हलका ते मध्यम पाऊसाच्या सरी होत राहणार आहे तर एक कमीदाबाचं क्षेत्र अठरा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात पडण्याची शक्यता आहे परंतु पावसाचा प्रभाव उद्यापासूनच कमजोर होण्याची शक्यता आहे फारसं पावसाचं वातावरण दहा तारखेला महाराष्ट्रात असणार नाही महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेलाही फारसं पावसाचं वातावरण असणार नाही बारा तारखेला मात्र या मॉडेलने थोडं पावसाळी वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये अशी शक्यता वर्तवलेली आहे हलकं पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाढण्याची शक्यता तेरा तारखेला आहे चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल असा एक मॉडेल या मॉडेलचा अंदाज आहे पंधरा तारखेला हलक्या स्वरूपाचा पावसाचं वातावरण राहणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेलाही पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे सतरा तारखेला देखील हे मॉडेल पाऊस दाखवत आहे मात्र हा पाऊस विदर्भ मराठवाड्याच्या बाजूने असण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील महाराष्ट्रामध्ये असा अंदाज आहे कमीदाब आपल्याला या मॉडेलने बंगालच्या उपसागरामध्ये ओरिसाच्या दरम्यान स्पष्टपणे दाखवलेला आहे वीस एकवीस तारखेला या मॉडेलनुसार बावीस तारखेला किंवा एकवीस तारखेलाच हा कमीदाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे या, परभाव, या, दा दा या कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या विभागात बावीस तारखेला होण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाच संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार दमदार पावसाची शक्यता आहे हवेचा दाब जेव्हा जास्त असतो तेव्हा ढग न स्थिरावल्यामुळे पावसाचं वातावरण तयार होत नाही साधारणपणे ही परिस्थिती आपल्याला दहा अकरा बारा तारखेला जाणवणार आहे त्यामुळे या दरम्यान थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे त्याला पूर्णतः खंड म्हणता येणार नाही परंतु पावसाचा प्रभाव या काळात बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि त्यामुळे चौदा तारखेपासून वातावरणात बदल होईल पुन्हा पावसाळी वातावरण आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल असा अंदाज आहे आपण चौदा तारखेचं वातावरण बघतो विदर्भामध्ये एक हजार तर मराठवाड्यात एक हजार दोन हेक्टापासकलचं वातावरण तयार होणार आहे पंधरा तारखेला दुपारनंतरही विदर्भात एक हजार तर मराठवाड्यात एक हजार दोन पासकल हवेचा दाब असल्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते सध्या विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे उद्या नऊ तारखेची परिस्थिती आपण जर बघितली तर पावसाळी वातावरण महाराष्ट्रात फार कमी राहण्याची शक्यता आहे केवळ कोकण किनारपट्टीला के पाऊस राहील तर दहा तारखेला देखील या मॉडेलनुसार कोकण किनारपट्टीचाही पाऊस कमी होण्याची शक्यता दाखवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कमजोर होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे अकरा तारखेला दुपारनंतर थोडं उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज या ठिकाणी दिसतो आहे मात्र आपण बारा तारखेलाही बघतो कोकण किनारपट्टीचा पाऊस कमजोर होणार आहे आणि थोडं विदर्भ मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो तेरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे दरम्यान कोकणचा पाऊस थोडा कमजोर राहणार आहे आपण बघतो चौदा तारखेला पुन्हा कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल विदर्भातही पावसात जोर राहणार आहे म्हणजे तेरा तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरणाचा अंदाज येतो आहे आपण बघतो सतरा तारखेपर्यंत देखील आपल्याला फार समाधानाचं वातावरण या ठिकाणी दिसत नाही कोकण किनारपट्टीचा पाऊस या मॉडेलनुसार कमजोर दाखवला जातो आहे आणि याचं मुख्य कारण आहे की आयओडी सक्रिय होत नसल्यामुळे आणि अलिनोचं वातावरण काही प्रमाणात प्रभावी असल्यामुळे जरी दोन्ही न्यूट्रल असले तरी पूरक वातावरण तयार न होण्यास त्यांचं न्यूट्रल असणंसुद्धा कारणीभूत आहे मान्सून अपेक्षेप्रमाणे सक्रिय होताना दिसत नाही अधूनमधून पावसाची परिस्थिती निर्माण होत राहील असा अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय जे महाराष्ट्र जय वळेराजा